राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभा सुरू असल्या तरी त्याचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरायचा असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. यातच मनसेने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. मग राज यांच्या प्रचार सभा कोणासाठी आहेत, तसेच या सभांचा खर्च कोणत्या उमेदवारांच्या खर्चात दाखवायचा हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय क्षितिजावरून दूर करा असे आवाहन करत राज ठाकरे हे राज्यात प्रचार सभा घेत आहे. मात्र कोणत्या उमेदवाराला मतदान करा असे ते आपल्या भाषणात सांगत आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. नांदेड येथे राज यांची प्रचार सभा झाली, या सभेचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरायचा असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला त्यांच्या मतदारसंघात होणाऱ्या प्रचार सभांचा खर्च हा खर्चाचा लेखाजोखा निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. मात्र राज यांच्या प्रचार सभांच्या खर्चाचं काय करायचं असा प्रश्न आहे. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना विनोद तावडे यांनी एक पत्र लिहिलंय. पत्रात म्हटलंय की राज हे मोदी आणि शहा यांच्यावर टीका करत आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे असं देखील सांगत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत आहे, त्यामुळे त्यांच्या प्रचार सभांचा खर्च हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या खर्चात धरावा का अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कॉमेडीचे शोज आता मुंबई बाहेर नांदेडला काल झाला, महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी होईल. राज ठाकरे हे कुठल्याही उमेदवाराचा स्वतःचा प्रचार करत नाही, पण काँग्रेसला निवडून द्या, राष्ट्रवादीला निवडून द्या असं आग्रहाने म्हणताय. तर निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी करणार आहोत की राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च या त्या ठिकाणच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या खात्यात दिसला पाहिजे, किंवा या निवडणुकीचा खर्च कुठल्या पक्षाच्या याच्यात दाखवला गेला पाहिजे हे निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत.